भोर तालुक्यात भात लावणीला सुरुवात झाली असून भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागात भात हेच प्रमुख पीक आहे. या भागात पारंपरिक पद्धतीने भात पिकाची पेरणी धूळ वाफेत केली जाते. हिरडोशी भागात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात धूळ वाफेत भात पेरणी केली होती. परंतु रोपे उगवून आल्यानंतर पावसाला सुरुवात झाली नसल्याने रोपे वाळून जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने गेल्या 5-6 दिवसांपासून मान्सूनचं आगमन होऊन दमदार पाऊस सुरू झालाय. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने भात पेरणीला सुरुवात केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय.